सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग पुणे यांचे कार्यालयीन अंतर्गत सुद्धा निकृष्ट कामे झाल्याप्रकरणी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांच्या कार्यालयात रीतसर तक्रार करून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. प्रस्तुत प्रकरणाची चौकशी होत नसल्याने संघटनेच्या वतीने मध्यवर्ती इमारत पुणे या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि अर्जात नमूद केलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी रिपब्लिकन सरसेनाचे राम लहाडे, अमोल कांबळे, परशुराम गंगानेर यांनी सांगितले. निर्मला जोगदंड, के एस न्यूज, प्रतिनिधी, पुणे. नमस्कार, मी परशुराम गंगानेर, रिपब्लिकन सरसेनाचा कार्यकर्ता आहे. विषय असा आहे की आंदोलनाने सार्वजनिक बांधकाम त्या कार्यक्षेत्रामध्ये काही ठिकाणी उपविभागामध्ये जी रस्त्याची कामं आणि इतर कामं काढण्यासाठी कामं झालेले दर्जाची कामं झालेली असल्यामुळे आम्ही मुख्य अभियंता यांना महिनापूर्वी निवेदन दिलं होतं किंवा हे काही कामं जे विस्तृत करायचे झाले करून त्याचा अहवाल आम्हाला पुरेस द्यावा. एक महिना आमच्या त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई सुरू झाल्यानंतर दिनांक 10 डिसेंबरपासून या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आणि या आंदोलनाची आस्था काय प्रशासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या प्रकारची दखल घेत नाही किंवा साधी विचारपूसही आतापर्यंत केलं नाही. त्यामुळे आम्ही एवढं त्यांना सांगू देतो आमच्या आंदोलनाची लवकरात लवकर त्यांनी दखल घ्यावी आणि आम्ही अर्ज जे उपस्थिती वगैरे केलेत त्याची शहानिशा करून चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात एवढी आमची मागणी आहे. लवकर त्यांनी कारवाई करावी अन्यथा भविष्यामध्ये किंवा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू इच्छितो एवढं आमचं म्हणणं आहे. किंवा त्यांनी लवकरात लवकर आंदोलनाची दखल घ्यावी